नमस्कार, कसे आहात सगळे? बऱ्याच दिवसापासून ही एक वेगळी सिरीज मला सुरू करण्यासाठी खूप साऱ्या कमेंटमध्ये रिक्वेस्ट होत होत्या की सर, एखादा बिझनेस कसा वाढवला पाहिजे. ऑलरेडी आम्ही बिझनेस सुरू केला आहे, तुम्ही नेहमी आम्हाला व्यवसाय कसा सुरू करावा, हाऊ टू स्टार्ट विषयी गायडन्स करता, पण आहे तो सुरू केला आता कसा वाढवा याविषयी ही स्पेशल सिरीज आपण सुरू करतो. आजचा विषय पण खूप छान आहे, हाऊ टू ग्रो रेस्टॉरंट, कॅफे और हॉटेल बिझनेस. मला असं वाटतं की मार्केटमध्ये रेस्टॉरंट, कॅफे किंवा हॉटेल तुम्ही जेव्हा सुरू करता तेव्हा डेफिनेटली डोक्यात हा ट्रेंड असतो की सध्या ट्रेंडिंग आहे यार बिझनेस. बरं, हॉटेलमध्ये मार्जिन पण चांगलं असतं आणि जर का चांगलं फ्लोमध्ये चाललं तर निश्चित भरपूर सारे कस्टमर येऊ शकतात असं प्रत्येकाला वाटतं. आणि मला असं वाटतं याच्यामुळेच गडबड सुरू होती. मला काय वाटतं, बऱ्याच वेळा काय होतं की सगळेच जण आजकाल सगळ्यांना कळून चुकलं आहे की छानपैकी काय करा, इंटिरियर करा बरोबर की नाही, आणि मग आव्वाच्या सव्वा रेट ठेवा आणि मग विकत राहा. याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, आजकाल ना गोंधळ निर्माण झाला. म्हणजे या अपडेटेड 2023-2024 जर विचार करत असाल तर सगळेच जण सेम ट्रिक वापरत आहेत. आणि आता सोशल मीडियाचा इतका भडीमार झाला आहे, वाक्य समजून घ्या बरं का, सोशल मीडियाच्या रील्सवाल्या स्टार्सचा इतका भडीमार झाला आहे की लोकं आता जाम फिरायला लागले, कारण लोकांना ऑप्शन्स मिळायला लागले. पहिले लोकांना ऑप्शन्स मिळत नव्हते, त्यामुळे आता गोंधळ पण खूप वाढला. खरं की खोटं, अशा प्रोसेसमध्ये काही मोजक्या 10-12 गोष्टी आपण आपल्या हॉटेलमध्ये जर करू शकलो तर डेफिनेटली मला असं वाटतं तुमचं हॉटेलचा बिझनेस वाढू शकेल. खरं की खोटं, चला करूयात सुरुवात. सगळ्यात पहिले तुम्हाला मी माहिती आहे ना मी नक्की कोण आहे, नाही जे पहिल्यांदा व्हिडिओ बघत असेल त्यांच्यासाठी नमस्कार. माझं नाव अमित रमेश मखरे. मागच्या 12-13 वर्षांपासून आम्ही चावडीच्या माध्यमातून कोणता एखादा उद्योग कसा सुरू करावा याविषयी ट्रेनिंग आणि कन्सल्टिंगचं काम करतो. आय एम नॉट अ यूट्यूबर, म्हणजे महत्त्वाचं की यूट्यूबर जरी भेटत असलो तर मी नुसतं यूट्यूबर काहीतरी सांगेल असं नाही. ज्यांना प्रॅक्टिकली तो बिझनेस करताना अडचणी येतात त्यांनाही आम्ही कन्सल्टिंग करतो, ज्यांना सुरू करायचं आहे त्यांनाही आम्ही कन्सल्टिंग करतो. आपल्या चावडी.com वेबसाईटवरती वेगवेगळ्या उद्योगांच्या किंवा मार्केटिंग रिलेटेड किंवा बिझनेस रिलेटेड वेगवेगळ्या ऑनलाईन आमचे कोचिंग प्रोग्राम्स आहेत आणि या माध्यमातून आमचं मस्त काम चालू आहे. सो ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हे सगळं होतं. आता आपण चर्चा करूयात सर, रेस्टॉरंट आणि कॅफे बिझनेस वाढवावं कसा. मला एक सडनली पहिला ऑप्शन डोळ्यासमोर आला की डेफिनेटली आत्ता जे सगळे यूट्यूबर्स करतायत तो ऑप्शन तुम्ही ट्राय केला आहे नक्की, की काय करा की मस्तपैकी यूट्यूबरला किंवा इंस्टाग्रामवरती ज्या लोकांचे आजकाल पेजेस आहेत त्या लोकांना बोलवा आणि त्यांचे, कारण काही लोक चार्ज घेतात काही लोक फ्री करतात, राईट. हे तर बऱ्याच लोकांनी केलं असेल, तुम्ही केलं आहे का? जर केलं असेल तर मला याचे रिझल्ट पण सांगा की सर या गोष्टीचे रिझल्ट कसे आले. काही लोकांचे याच्यात ड्रॅमॅटिकली दोन मत आहेत. पहिलं मत असं आहे की सर याचा खूप छान फायदा होतो, नवीन नवीन लोकांपर्यंत आपलं पोहोचतं. काही लोक आता खूप जास्त पैसे घ्यायला लागले, काही लोक बजेटमध्येपर्यंत, ज्यांचं सुरुवातीचं युज्युअल चॅनल आहे ती लोकं बजेटमध्ये आहेत. काही लोक आता जे फेमस झाले ती लोकं जास्त पैसे घेतात, ते तुम्ही डिपेंडवाईज बजेटवाईज बघा की तुम्हाला अफोर्ड करू शकेल का. आणि मग त्या लोकांना बोलवा, त्यांना डिशेस सगळ्या सर्व करा, त्यांना दाखवा. हा पर्याय पॉझिटिव्हली पण होऊ शकतो, निगेटिव्ह जर कोणाचे याचे रिझल्ट असतील तर कमेंट करा. सो आपण एक कम्युनिटी फोरमसारखं काम करूयात की जर एखाद्या गोष्टीचं, एखादी गोष्ट जी मी सांगतोय त्याचा जर रिझल्ट निगेटिव्ह असेल तर तो पण सांगून ठेवा, म्हणजे बाकीच्यांना मदत मिळेल की सर माझा वैयक्तिक अनुभव वाईट होता पण एखादी वेगळी ट्रिक पण केली असेल तर ती पण सांगा. सो पहिला ऑप्शन असा आहे की यूट्यूबर्स, इंस्टाग्रामवाल्या पेजेस, पेजवाल्यांना, लोकांना बोलवणं, त्यांच्याकडून प्रमोशनल रील काढून घेणं आणि डेफिनेटली ते प्रमोट करणं. दुसरा प्रकार असा आहे, मला असं वाटतं तुम्ही स्वतः तुमचं एक इंस्टाग्रामवर पेज बनवा, यूट्यूबवर एक पेज बनवा, थ्रेड्सवर एक पेज बनवा, फेसबुकवर एक बनवा आणि तुमच्या इथं येणाऱ्या कस्टमरचे शक्य झालं तर सातत्याने वेगवेगळे रिव्ह्यूज टाकायला सुरुवात करा. कारण काय की जर कस्टमरचे रिव्ह्यूज टाकले, जर कस्टमरला तुमच्या इथलं प्रोडक्ट आवडत आहे तर त्यासाठी जर तो रिव्ह्यू दिला त्याने तर नेक्स्ट टाईम त्यासाठी 10-10% डिस्काउंटचं कुपन देऊन टाकायचं की सर तुम्ही जर रिव्ह्यू दिला तर तुमच्या पुढच्या वेळेस मी तुम्हाला 10% डिस्काउंट देईल. तुम्ही म्हणताल सर लोक म्हणतात आत्ताच द्या, नाही माझं म्हणणं आहे की ह्या पॉलिसी पुरता आपण पुढच्या वेळी डिस्काउंट देऊ, म्हणजे कस्टमर परत एकदा रिपीट होतं. लक्षात येतं मी काय म्हणतो रे. सो कशासाठी रिव्ह्यूज, कशासाठी पाहिजेत तर गुगल रिव्ह्यूज एक पाहिजेत, राईट. स्विगी झोमॅटोवरती पण आपण जर लिस्टेड असो तर तिथे रिव्ह्यूज पाहिजेत. प्लस महत्त्वाचं, व्हिडिओ जर आपल्याला काढता आला जास्त छान, खरं आहे की नाही. सगळ्यात महत्त्वाचं, इथे तुम्ही तुमच्या इथे छोटे छोटे इव्हेंट चालतात, तुमच्या इथे बड्डे पार्टीज चालतात, प्रत्येक गोष्टीचे फोटोग्राफ्स आणि व्हिडिओ छोट्या छोट्या रील काढणं, त्याला मस्तपैकी ट्रेंडिंग बॉलिवूडचं जे म्युझिक असेल जे तिथून पिक करायचं आणि ते आपल्याकडं सगळ्या वॉलवरती पाठवायला सुरुवात करा. याच्यात एक दिवस करून उपयोग होत नाही, हे कन्सिस्टन्सी मेंटेन पाहिजे. रोज करायला सुरुवात करा, तेव्हा जाऊन ते ॲटोमॅटिकली कधी ना कधी व्हायरल व्हायला सुरुवात होईल, तिथून कस्टमर फ्लो चांगला येतो. सिरियसली सांगतोय, राईट. त्याच्यानंतर पुढे अजून एक काय करता येईल, हां याच्यावरच कनेक्शनमध्ये सांगतो. समजा असंही तुम्हाला करता येईल की
जी लोक तुमच्या इथे येतात त्यांना असे दोन ऑप्शन करू शकता की तुम्ही रील बनवा जर तुम्ही नॉर्मल कस्टमर असाल, किंवा तुम्ही फोटो काढा इथलचं, सेल्फी पॉईंट आपण एक बनवायचं मस्तपैकी, इथं सेल्फी काढा तुमच्या वॉलवरती टाका, तुम्हाला इमिजिएट बिलमध्ये आम्ही एक 5-10% डिस्काउंट देऊन टाकू. बघा बरं का, कारण त्यांनी जर वॉलवर टाकलं, त्यांनी जर फेसबुकवर टाकलं आणि जर आपलं थोडंसं इंटिरियर, तसे आता हे काय मला सांगायची गरज नाही की इंटिरियर चांगलं पाहिजे, जर छान केलं असेल तर डेफिनेटली याचा फायदा काय होतो, जर रेफर कस्टमर झाला की अरे एक्झाम्पलही सांगतो, गणेश जाऊन आलाय, मग मलाही वाटतं की गणेश जाऊन आला म्हणलं हॉटेल चांगलं जायला पाहिजे, खरे की नाही, मग ॲटोमॅटिकली कनेक्टिव्हिटी वाढते, राईट. हे सगळ्यात महत्त्वाचं फायदेशीर आहे. किंवा असंही होऊ शकतो, आपण काही छोट्या हॉटेल्समध्ये बघतो बघा की फ्री वायफाय पॉलिसी असते, चांगला फायदा होतो त्याचा. यातलं प्रत्येक जी मी पॉलिसी सांगतो ना, याच्यात जर कोणाचे वेगळे काही एक्सपिरियन्स असेल तर कमेंट करा बरं का आठवणीने, आणि ज्यांनी चॅनल अजून सबस्क्राईब आणि लाईक व्हिडिओ नसेल केला, कारण नाही यार असं कुठं करता राहो, एवढं मी तुमच्यासाठी कष्ट घेऊन व्हिडिओ काढतो तुम्ही असं करता याला काय अर्थ आहे, तेवढं डेफिनेटली करा, याचाही खूप चांगला फायदा होतो. एक महत्त्वाचं काय, तुमच्या इथं ना वीकली ऑफर्स पॅटर्न सुरू करा, म्हणजे रोज डिस्काउंट देण्यापेक्षा एक वीकली पॅटर्न डेव्हलप करा, की आपल्याला काय करता येईल की दर आठवड्यातून एकदाच कधीतरी स्पॉट ऑफर असेल. आता इथं स्पॉट ऑफरला मी गमतीशीर किस्सा सांगतो. इथे काय करता येतं बघा, तुम्ही कस्टमरचे नंबर्स घेताय की नाही मला माहीत नाही, पण जर बिलिंग करत असाल तर प्रयत्न करा की इथून पुढे कस्टमरचं नाव नंबर आपल्याकडे सॉफ्टवेअरला घेता येईल. जर तसं कस्टमरचं नाव नंबर घेऊ शकला तर आपल्याला काय करतात, आपल्या सगळ्या कस्टमरसाठी व्हॉट्सअप ब्रॉडकास्ट सुरू करता येतं, राईट. व्हॉट्सअप ब्रॉडकास्ट सुरू केल्याने फायदा कसा असणार आहे, गमतीशीर किस्सा आहे बरं का, तुम्हाला पटलं तर बघा. बऱ्याच वेळा काय होतं की संध्याकाळी साधारणतः 6-6:30-7 आज थोडंसं जजमेंट लक्षात येतं की जर असं कस्टमर कमी आहे, बरोबर आहे की 6:30-7 जजमेंट आहे की यार आपण तयारी भरपूर करून ठेवली, मटेरियल भरपूर तयार करून ठेवलं आहे, पण आज थोडं कस्टमर डाऊन आहे, उद्या कदाचित हे तयार झालेलं अन्न फेकून द्यावं लागेल किंवा कदाचित गडबड होणार आहे, उद्या हे खराब होऊन जाईल, राईट. स्पॉट ऑफर काढा संध्याकाळी 6:30-7 स्पॉट ऑफर, की आत्ताचं जर संध्याकाळी 7 to 9 जर कोणी हॉटेलला व्हिजिट केली तर 50% डिस्काउंट, 75% डिस्काउंट, व्हॉट एव्हर जे काय असेल ते असे स्पॉट ऑफर करी टाकू शकाल, जेव्हा तुमच्याकडं तुमच्या कस्टमरचा डेटा बेस उभा राहिलेला असेल. व्हॉट्सअप आणि SMS असे दोन परत, आता याच्यात खूप साऱ्या टेक्निकल गोष्टी आल्यात, व्हॉट्सअप पण आजकाल बॅन करायला लागले, त्यामुळे एकदम भस्कन सगळ्या लोकांना पाठवून जमणार नाही, आणि SMSला पण ते टेम्पलेट अप्रूव्हल करावं लागतं. समजा तुम्हाला इथे टेक्निकल अडचण आली तर आपल्याकडे चावडीमध्ये त्या सर्व्हिसेस देतो आम्ही सगळ्या करून, तर ते आपलं वर्कआउट करता येईल, डोंट टेक टेन्शन, ठीक आहे. याच्यात पुढचं एक महत्त्वाचं काय, की समजा तुम्ही सॅटर्डे संडे इव्हेंट करता, त्याचाही खूप चांगला फायदा होऊ शकेल. म्हणजे आता तो ट्रेंडिंग कन्सेप्ट आला आहे की तुम्ही एखादा सिंगिंगचा प्रोग्राम किंवा एखादा मस्तपैकी एखादं काय म्हणतो आपण त्याला ग्रुपचा एखादा परफॉर्मन्स असं जर असेल ना, खूप छान वाटतं. IPLच्या काळात मला माहिती की तुम्ही IPL रन करत असाल, ते काय सांगायची गरज नाही, IPL तुम्ही करताय डेफिनेटली. इथे असंही होतं, जे कधीतरी म्हणजे महिन्यातून एखाद्या वेळेस बाय 1 get 1 free, बाय 2 get 1 free अशा ऑफर्स काढायला सुरुवात करा. तुमचं छोटं हॉटेल असू द्या, छोटं कॅफे असू द्या, ऑफर काढा. लोकांना काहीतरी सांगायला होतं, लोकांना नवीन पाहिजे, आणि जुनं जे असेल ते नवीन केलं तर त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो. मागे मी माझ्याकडे अर्थात माझं काही मोठं कॅफे वगैरे नाही आहे, मला करायचं आहे पण अजून ते झालं नाही आहे, पण मी त्याच्यामध्ये एक छोटीशी कन्सेप्ट केली होती, अनलिमिटेड पाणीपुरी काही दिवस ठेवली होती, छान रिस्पॉन्स मिळायचा. एकच आयटम ठेवला पाहिजे, म्हणजे मी पण अनुभवून शिकलो की सगळे आयटम नाही पाहिजेत, एखाद दुसरं आयटम पाहिजे, पण त्याच्याने वॉकिंग चांगली कव्हर करतात. आता हे खूप लोकांनी अनलिमिटेड सुरू केलं आहे, त्यामुळे माझं म्हणणं की अनलिमिटेडपेक्षा असंही होऊ शकतं की अनलिमिटेड करण्यापेक्षा जे नंतर मी आता चेंज केला तो की 49 थ्री प्लेट्स, मग युजली सगळीकडे 20-20 रुपये असतात सगळ्या प्रोडक्टला नाही, पण काही कॉम्प्लिमेंटरी प्रोडक्टला जर आपण ऑफर काढली तर कस्टमर त्या निमित्ताने आपल्याकडे अट्रॅक्ट होतं. आता हे काही नव्याने सांगायची गरज नाही की तुम्ही चांगली टेस्ट ठेवा, ॲम्बियन्स चांगला ठेवा, सर्विस चांगली द्या, हे तर तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी, खरं आहे की नाही, ते काही फारसं करायची गरज नाही. याच्यानंतर असंही होऊ शकतं की तुम्ही कॉम्पिटिशन ठेवू शकता, तुमच्या इथे वेगवेगळ्या स्पर्धा तुमच्या इथे ठेवू शकता, याचा खूप चांगला फायदा होतो स्पर्धांचा. कारण का माहिती आहे का, जर काही कॉम्पिटिशन ठेवली, जसं की फूड कॉम्पिटिशन किंवा छोटे छोटे गेम्स जर तुमच्या इथे ठेवले, तर ना तो क्राऊड तुमच्याकडे यायला लागतो, किंवा लेडीजसाठी तुमच्या कॅफेवरती किंवा तुमच्या हॉटेलवरती किंवा तुमच्या रेस्टॉरंटमध्ये जर असे काही स्पेशल प्रोग्राम ठेवले, लेडीजसाठी स्पेशल परफॉर्मन्स, वयस्कर लोकांसाठी स्पेशल परफॉर्मन्स, लहान मुलांसाठी स्पेशल काही कॉम्पिटिशन, फायदा होऊ शकतो. विचार करून बघा, याचं इम्प्लिमेंटेशन पण खूप चांगलं होईल. याच्यानंतर असंही होऊ शकतं की तुम्ही तुमच्या इथे काही प्रमोशनल बलून्स बाहेर लावू शकता. मी माझ्या इथे यादीमध्ये पण हा प्रयोग केला होता की प्रमोशनल बलून्स लावण्याचा फायदा काय असतो, लोकांचं लक्ष जातं, अरे यार लक्ष झालं, ते येतात बघा हवेचे बलून असे ड्रू. मी तुम्हाला गणेश सरांना रिक्वेस्ट करेल, ही व्हिडिओ जेव्हा एडिट होईल तेव्हा ते हे टाका फुटेज, की ते आपलं बलून होता बघा असा हात करणार, तर ते खूप लक्ष जातं लोकांचं, की अरे कळतं लोकांना इथं काहीतरी आहे, इथं काहीतरी आहे. असे 5-6 ट्रिक्सवर वापरल्या तर डेफिनेटली फायदा होऊ शकेल. हां, याच्यात डिजिटल मार्केटिंगविषयी खूप लोक मला विचारतात, सर डिजिटल मार्केटिंग करू शकतो का, पेड बेसिसवर करू शकतो का? तर माझं म्हणणं आहे, पेड बेसिसवर डिजिटल मार्केटिंग करताना
बजेट साधारणतः एक 10-15 हजार रुपये मिनिमम पाहिजे. आणि याच्यामध्ये काय आहे की लोक वेगवेगळ्या गोष्टी शोधत असतात. फूडमध्ये लोकांना फोटो बघण्यापेक्षा व्हिडिओ बघणं जास्त पसंत आहे. त्यामुळे तुमच्या इथलचे जर व्हिडिओज तुम्ही काढलात आणि आपण एक स्पेसिफिक एज ग्रुप वाईज किंवा एरिया वाईज जर आपण टार्गेट केलं तर निश्चित होऊ शकतं. मग काही लोक म्हणतील सर ते कसं करायचं, तुम्हाला जर जमत नसेल तर मग चावडीला कॉन्टॅक्ट करा, ही लोक तुम्हाला करून देतील. आमच्याकडे एक बोबाटा नावाचं एक आम्ही छोटंसं डोमेन चालवतो, त्यामध्ये आम्ही डिजिटल मार्केटिंग करून देतो. मी चांगलं का करू शकतो असं मी प्रमोशन करणार नाही, पण डिजिटल मी स्वतः प्रेझेंट आहे, त्यामुळे आम्हाला माहिती की डिजिटली सगळ्या गोष्टी कशा केल्या पाहिजे, तर डेफिनेटली ते पण सर्व्हिस तुम्हाला मिळू शकेल, राईट. आणि मग हे जर सगळं ट्राय करून झालं असेल, जर तुम्हाला वाटत असेल की हे सगळं झालं आहे सर तरी पण इम्पॅक्ट होत नाही, मग डेफिनेटली आपल्या कस्टमर केअरला फोन करा, सांगा सर आता थकलो, आता थोडा विचार करावा लागेल. मग आपल्याला प्रॅक्टिकली तुमच्या इथं यावं लागेल, अजून 2-4 महिने वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस रन करावं लागतील, कुठं कुठं गडबडले, पहिले काय काय घोटाळा झाले हे शोधावं लागेल. तशाही सर्व्हिसेस चावडीक देतात आणि ते सगळं अभ्यास करून मग आपल्याला अगदी तुमच्या रेसिपीपासून तर तुमच्या सर्व्हिसपर्यंत सगळं प्लॅनिंग करावं लागेल. मग आपल्याला बिझनेस पुशअप करावा लागेल, तेही सर्व्हिसेस आम्ही देतो, अर्थात पेड बेसिसवरती आहे. पण करूयात, विचार करा, यातली कोणती ट्रिक तुम्हाला जास्त आवडली मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला डेफिनेटली लाईक करा, कारण तुम्ही लाईक केल्याशिवाय तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय माझे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला दिसणार नाहीत. अल्गोरिदम आहे, जर कंटेंट आवडला असेल तरच लाईक करा, नाहीतर यूट्यूब तर बरा पडा हुआ आहे ऐसे ही प्रमोशनल व्हिडिओ के माध्यम से. सो विचार करत बसू नका, आत्ताच लाईक करा, आपला मराठी माणूस आहे हो की नाही. अशीच भेटत रव्यात, चर्चा करत रव्यात, तोपर्यंत